गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. श्रीप्रसाद सद्गुरु उद्योगी आपण स्टार्ट केले पीएमजीकेनी द्वारे केलेले आणि सरकार थ्रू आपल्याला त्याला 35% सबसिडी मिळालेली. खूप मोठे सपोर्ट मिळाला म्हणून मी आज या उद्योग क्षेत्रात उतरलो. इवन मला बँकचाही खूप चांगला सपोर्ट मिळाला. कुठल्याच गोष्टींना अडचणी नाही आल्या आणि आज मी हा माझा प्रोजेक्ट स्टार्ट केला. आज आपण जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातल्या वागडू गावामध्ये आहोत आणि इथे युवा उद्योजक मंगेश विलास पाटील यांचं अभिनंदन करतो. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी केली मार्केटिंग प्रोडक्शन सर्व्हिसेस सेक्टरमध्ये आणि मी नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा होईल या विचाराने पंतप्रधानांनी एक जिल्हा एक उत्पादन या अंतर्गत प्राईम मिनिस्टर मायक्रो फूड एंटरप्रेन्युअर पंतप्रधान सूक्ष्म उद्योग योजनेच्या अंतर्गत आज आपल्या वागडू गावचे सुपुत्र मंगेशजी यांनी एक छोटा उद्योग की ज्याच्यातून आपल्याला फूड आपण प्रोसेसिंग म्हणू शकतो की वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की आज आपण बघतोय की लोहाची कमतरता आहे ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये शहरामध्ये गुणवत्तेची चिक्की मिळत नाही त्यामुळे सेंद्रिय गुळाची चिक्की देता येईल का शेंगदाणे पण चांगल्या गुणवत्तेची देता येईल का राजगिऱ्याचं चांगल्या पद्धतीने उत्पादन देता येईल का अशा पद्धतीने एक उद्योग घेऊन आज हा तरुण काम करतोय. माझं आपल्याला विनंती आहे की आपण देखील या योजनेचा फायदा घ्यावा. या योजनेतून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक तालुकानिहाय संसाधन व्यक्ती ज्याला आपण म्हणतो रिसोर्स पर्सन त्याची नियुक्ती केलेली आहे की जे आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देतील ज्याचे पैसे सरकार देईल. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट करायलाही आपल्याला सीए किंवा इतर जणांना पैसे द्यायची गरज नाही. आणि दुसरा प्रोजेक्टच्या जी काही रक्कम तारखेने मंजूर होईल त्याचे 33% अनुदान केंद्र सरकार आपल्याला देईल. आणि मला असं वाटतं की यासारखी सुवर्ण संधी नाही आणि म्हणून 50,000 तर 33-40 लाखापर्यंत आपण जर उद्योग या ठिकाणी केला तर सुरुवातीला एक जिल्हा एक उत्पादन मध्ये आपल्या जिल्ह्यात केळी होती पण पंतप्रधानांना आणि आम्ही विनंती केली की केळीच्या पलीकडे आमच्या भागामध्ये लिंबू आहे मोसंबी आहे भेंडी आहे त्यामुळे दूध आहे किंवा दुसरे उत्पादन पण घेता येईल अशा पद्धतीने सुविधा द्या. तर आता नॉन ओडीओपी नॉन वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टच्या साठी सुद्धा मान्यता मिळाली त्यामुळे आज हा उद्योग होऊ शकतोय. असे 750 उद्योग आपण अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या टीमला आणि बँकर्सला घेऊन करतोय. त्यामुळे माझं आव्हान आहे की आपण नोकरीच्या मागे न लागता मी नोकरी देणारा होऊ शकतो का. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा आपल्याला त्या ठिकाणी स्वराज्याच्या बरोबर सुराज्य करायचं असेल तर मला असं वाटतं की रडण्यापेक्षा लढता येईल का कट्ट्यावर बसून बोलण्यापेक्षा वाद करण्याच्या संवादाने मला योजना समजून घेता येईल का. आणि मला खात्री आहे की याच्यातून मागच्या आठवड्यात आम्ही शिरसोली मसावद नगरदेवळा पाचोरा असे जवळजवळ 100 उद्योगाची सुरुवात त्या ठिकाणी मागच्या महिन्यात केली. उद्या पुन्हा एकदा दुधाचा छोटा उद्योग शिरसुलीमध्ये उद्घाटन आहे. पापडाचं मागच्या 15 वाड्यामध्ये आम्ही उद्घाटन त्या ठिकाणी वावडदेला केलं. त्यामुळे ग्रामीण भागातले अनेक तरुण पुढे येत आहेत. देवळीतल्या तरुणाने पैठणीचं उत्पादन घेऊन पुढे येतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या गावाची ओळख तयार झाली पाहिजे आणि म्हणून मी विनंती करेल आवाहन करेल विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांना ग्रामीण भागातल्या तरुणांना की आपण देखील अशा योजना आहेत त्या समजून घ्यावा एवढं आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा मंगेश विलास पाटील या तरुणाचं अभियंताचं अभिनंदन करतो की शिकून मोठ्या शहरामध्ये जाऊन राहण्याऐवजी ग्रामीण भागात उद्योगातून इतरांना नोकरी देणारा त्या ठिकाणी संकल्प त्यांनी केला आहे मनापासून अभिनंदन करतो.